नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मिडी लाईफ चॅनलमध्ये। मित्रांनो, आजचं जे आपलं औषध आहे एअरक्लॉक्स टीजेल या नावाने मार्केटमध्ये मिळतं आणि याची माहिती आज आपण घेणार आहोत। त्यापूर्वी तुम्हाला काम करायचं आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि शेजारी दिलेल्या घंटीला पण दाबायचं आहे आणि जेणेकरून आमचे व्हिडिओ तुम्हाला लवकर मिळत राहतील आणि नवीन नवीन औषधांची माहिती तुम्हाला मिळत राहील। मित्रांनो, आजचं जे औषध आहे ती एनडीएस एअरक्लॉक्स टीजेल या नावाने मार्केटमध्ये मिळतं आणि हे एक औषध जे आहे ते आहे लॅबोरेटरीज यांनी बनवलेलं आहे आणि याची जी किंमत आहे ती साधारणतः 10 गोळ्यांसाठी 82 रुपये एवढी किंमत आहे आणि 3 ते 4 वर्षाचा एक्सपायरी टाईम ड्युरेशन यांचा असतो। आता यातलं जे मेन जेनरिक कंटेंट आहे ते नॉर्फॉक्सिन अँड टिंडेनाझोल हे दोन औषधं आहे। आता नॉर्फॉक्सिन आणि टिंडेनाझोल हे दोन्ही पण अँटीबायोटिक आहेत, तर याचा उपयोग कसा आणि कशासाठी केला जातो हे मी तुम्हाला सांगणार आहे। या गोळ्या पिवळ्या रंगाच्या असतात आणि तुमच्या सोयीनुसार घेण्यासाठी यांना कट मारलेला असतो, जेणेकरून तुम्ही अर्धा किंवा पूर्ण डोस घेण्याचा डॉक्टर सल्ला देतात। आता एअरक्लॉक्स टीजेल हे वापरलं कशासाठी जातं, तर एअरक्लॉक्स टीजेल हे तुमच्या पोटातचे कंटिन्यू म्हणजे कळ मारणे किंवा जुलाब होणे किंवा डायरिया यासाठी हे औषध दिलं जातं। तर एअरक्लॉक्सिन आणि टिंडेनाझोल हे अँटीबायोटिकचं कंटेंट आहे जे की आपल्या पोटामधले जे बॅक्टेरिया असतात ज्यांच्यामुळे आपल्याला जुलाब डिसेंट्री लागते त्यांना मारण्याचं काम हे एअरक्लॉक्सिन आणि टिंडेनाझोल हे करत असतात। त्यामुळे तुम्हाला हे जे औषध आहे ते डिसेंट्री आणि जुलाब यासाठी औषध खूप छान परिणामकारक आहे आणि हे औषध साधारणतः 1/2 गोळी ते 1 गोळी डॉक्टरच्या सल्ल्यानुसार तुम्ही जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर घेऊ शकता। त्याचबरोबर या गोळीचे साईड इफेक्ट पण काही आहेत ते मी तुम्हाला सांगतो। या गोळीमुळे जर कंटिन्यू जर तुम्ही ही गोळी घेतली तर तुम्हाला जुलाब किंवा पोटामधले जे दुखणं आहे ते वाढू शकतं, उलटी मळमळीसुद्धा होऊ शकते। त्यासाठी डॉक्टरच्या सल्ल्याने याचा डोस नियंत्रित ठेवा आणि जर तुम्हाला परिणाम चांगले मिळत असतील तर 2 ते 3 दिवसातच तुम्हाला चांगले परिणाम मिळत असतील तर डॉक्टरच्या सल्ल्यानेच या गोळ्या बंद करा, नाहीतर परत जे इन्फेक्शन आहे ते वाढून पुन्हा गोळ्यांचा कोर्स चालू करावा लागतो। त्यामुळे पूर्णपणे गोळ्यांचा कोर्स झाल्यानंतरच तुम्ही हे औषध बंद करा। आता नॉर्फ्लॉक्सिन आणि टिंडेनाझोल हे अँटीबायोटिक असल्यामुळे ते बॅक्टेरियाचे सेलवॉल आणि DNA यांच्यात दुष्परिणाम घडून बॅक्टेरिया नष्ट करायचं काम हे औषध करतं, त्यामुळे परत त्या बॅक्टेरिया तुमच्या पोटात येणार नाही किंवा त्यामुळे झालेलं इन्फेक्शन दूर केलं जातं। आता नॉर्फ्लॉक्सिन हे आणि टिंडेनाझोल हे अँटीबायोटिक असल्यामुळे याचा उपयोग हा नियंत्रणात ठेवा आणि त्याचबरोबर जनरिकमध्ये या गोळ्यांचे जर आपण औषध बघितलं तर साधारणतः 20 ते 25 रुपयात तुम्हाला ह्या गोळ्या सहजरित्या मिळून जातील। धन्यवाद मित्रांनो, जो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा चॅनलला। धन्यवाद, आपला दिवस मंगलमय असो।